हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी एक मजेशीर अशी गोष्ट आणली आहे. तर आपल्या गोष्टीचं नाव आहे गुलाबराणी आणि चमेली राणी. एक होती चमेली, खूप खूप सुंदर. चमेलीच्या फुलासारखी नाजूक देखणी, मऊ साईसारखं तिचं अंग, मुंग्यासारखे काळेभोर डोळे, महिनेसारखा मंजूळ आवाज. चमेली साऱ्या साऱ्यांची लाडकी होती. सकाळची शिवताई तिच्या दाराशी येई, चिवचिव करून चमेलीला साथ घाली. चमेली दुडदुडू धावत अंगणात जाई, आपल्या मऊ गोऱ्या पान हातांनी टाळ्या पिटी. भुरकन उडून चिमणी दुसऱ्या झाडावर बसे. तिला पकडण्यासाठी चमेली बागेत धावत सुटे. धावून धावून दमली की गुलाबाच्या झाडाशी थांबे. गुलाबाची टपोरी फुलं पाहून तिला खूप खूप आनंद होई. चमेलीला बघून फुलांनाही आनंद होई. ती तासन तास त्या गुलाबाच्या फुलांशी बोलत राही. तेवढ्यात तिची आई धावत येई. तिला पटकन उचलून तिचे भराभर मुके घेत विचारी, वेडाबाई फुलांशी का बोलतेस? चमेली आईच्या कडेवरून फुलांना टाटा करी. साऱ्यांना वाटे ही वेडी फुलांशी काय बोलते, पण त्या चिमुरडीची भाषा गुलाबाला कळे. गुलाबाची गोडगोड हसरी भाषा चमेलीला कळे. असे रोज होई. चमेली रोज गुलाबाच्या झाडाशी येई. बोबड्या शब्दांत लाडीक बोले, टपोरे गुलाब डवलण डोलत, पाकळ्यांतून हसत. त्याची आणि तिची जणू जीवाची मैत्री. एकदा काय झाले, चमेली अशीच बागेत गेली. खूप खूप वेळ झाला. आई शोधत शोधत बागेत आली, हाका मारू लागली. चमेली, ए चमेली, तू कुठे गेलीस? उत्तर आलेच नाही. आई घाबरली, जोर जोरात हाका मारू लागली, भिरी भिरी शोधू लागली. झोपाळ्यावर पाहिले, घसरगुंडीवर पाहिले, झाडाशी पाहिले, फुलांशी पाहिले, चमेली कुठे कुठे दिसेना. इकडे चमेली झाडाशी उभी होती. तिनं पाहिलं, ओहो केवढी तरी गंमत जम्मत होती. एका गुलाबाच्या फुलातून सुंदर सुंदर चेहरा हसत होता. तिने आपले टपोरे डोळे रोखून पाहिलं. तिला खूप गंमत वाटली. तिनं विचारलं, कोण ग तू? मी गुलाबाची राणी, पण तू ग कोण? मी चमेली राणी. ओहो चमेली राणी, माझ्या घरी येशील? चल चल, चमेलीनं आनंदानं टणकण उडी मारली. गुलाबाचं फूल एकदम मोठं झालं. त्याच्या पाकळ्यातून सुंदर रस्ता दिसू लागला. चमेली त्या फुलात शिरली. काय छान रस्ता होता तो. तिच्या मऊ गुबगुबीत पावलांना तो फारच आवडला. मखमलीसारखा मऊ रस्ता, काटे कुटे नाहीत की दगडधुंडे नाहीत, माती तरी किती सुंदर. तिला अत्तरासारखा वास आला. चमेली गुलाबाच्या राणीबरोबर खूप खूप खेळली. गुलाबाच्या राणीने तिला फुलांतला मध चाखायला दिला, फळांतला गोड गर खायला दिला, फुलांच्या झोपाळ्यावर बसून उंच उंच झोके घेतले. केवढे उंच झोके! चमेलीनं तर एकदा हळूच आकाशाच्या चांदणीला सुद्धा हात लावला. मग गुलाबराणीनं विचारलं, चमेली राणी आपण होडीवर बसूया का? चमेलीनं विचारलं, कुठली ग होडी? इंद्रधनुष्याची. चमेलीला भीती वाटली, एवढ्या थोरल्या होडीत कसं बाई बसायचं? भल्या मोठ्या आभाळात कसं बाई हिंडायचं? पडलो तर नको ग बाई. तिला आईची आठवण आली आणि एकदम रडूच कोसळलं. आपले इवले इवले ओट वाकडे करीत चमेली हुंके देऊ लागली. गुलाबराणीनं विचारलं, काय ग झालं? चमेलीनं सांगितलं, आईकडे पोचो, मला आईकडे पोचो. गुलाबराणीने चमेलीचा हात धरला. दोघी धावत धावत दाराशी आल्या. छोट्या छोट्या तंतूंचा पडदा बाजूला झाला. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या उघडल्या. चमेलीनं टुणकण फुलातून बाहेर उडी मारली. गुलाबराणीचा निरोप घेतला, टाटा. बाहेर येऊन चमेली इकडे तिकडे पाहू लागली. एवढ्यात तिची आई आली, ताई आली, दादा आला, बाबा आले. आईने पटकन चमेलीला उचलून घेतले, घट्ट घट्ट पोटाशी धरले. कुठे गेली होती माझी सोनी? तिचा पापा घेत आईने विचारलं. चमेली आपल्या बोबड्या शब्दांत सांगत होती, फुल फुलू घाली चम्मत, कुणाला काहीच कळेना. सारी म्हणाली, वेडी कुठची, फुलांचं कधी घर असतं का? चमेली तोंडाचा चंबू करून ओरडली, वेली कुठली? तिला वाटलं सारी माणसं वेडी आहेत. आई बाबा ताई दादा सारे सारे वेडे आहेत. एवढे मोठे आहेत पण त्यांना गुलाबराणीचं घर कसं ठाऊक नाही? चमेली गुलाबाच्या झाडाजवळ गेली.
तिने आपल्या बोबड्या भाषेत हाक मारली, पण गुलाबराणी काही आली नाही। चमेलीला फार वाईट वाटलं। दुःखी कष्टी चेहऱ्यानं ती झोपी गेली। रात्री स्वप्नात गुलाबराणी चमेलीला भेटायला आली। चमेली जाम रागावली होती। ती बोलली नाही की हसली नाही, आपले गोबरे गाल फुगवून रुसून बसली। गुलाबराणी तिच्याजवळ येऊन म्हणाली, चमेली राणी रागावू नको ना ग। अगं मी मोठ्या माणसांना दिसतच नाही मुळी, मी लहान मुलांनाच दिसते, लहान मुलांशीच खेळते। माझ्या गुलाबाच्या राज्यात फक्त लहान मुलंच येतात। मला मुलांची भाषा कळते आणि मुलांना माझी भाषा कळते, मग तू सांग ना तुझ्या आईसमोर मी कशी येऊ। चमेलीचा रुसवा गेला। ती खुदखन हसली, पण मग ती एकदम दुःखी झाली। तिने विचारलं, गुलाबराणी मी मोठी झाल्यावर मला पण दिसणार नाहीस का ग? नाहीच मुळी, गुलाबराणी बोलली। मग मी मोठी होणारच नाही, चमेली टाळ्यापिटीत म्हणाली। गुलाबराणी खुदखन हसली, चमेली पण खुसूखुसू हसली। हसता हसता जागी झाली। पाहते तर काय, आई तिच्याकडे पाहत होती। चमेलीला वाटलं आईला आपलं आणि गुलाबराणीचं गुपित ठाऊक नाही, कधी कधी समजणार नाही। आपल्याला घरीच ठेवून भूर जाते नाही का, आता मी पण गुलाबराणीकडे जाताना तिला नाही नेणार। मनातला भेद नक्की झाल्यावर चमेली खुदखन हसली। आईने विचारलं, काय झालं ग शोनी? चमेली टाळ्यापिटीत आई भोवती नाचू लागली, आई वेली आई वेली। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। गोष्ट आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ससोबत शेअर करा। आणि जर तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलवर आला असाल तर अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला सर्वात आधी माझे व्हिडिओज पाहता येतील। थँक्यू फॉर वॉचिंग।